सदलगा येथील चंद्रप्रभा टेक्सटाइल मार्केट मध्ये सुरू आहे लग्न जत्ता महोत्सव। लग्नाआधीच आमच्याकडून प्रेझेंट गिफ्ट, खरेदी करा, कूपन घ्या आणि बक्षीस जिंका। प्रथम बक्षीस ऍक्टिवा 6G 2 नग, यासह फ्रीज, एलईडी टीव्ही, अँड्रॉइड मोबाईल, स्मार्ट वॉच, ट्रॉली बॅग यासह असंख्य बक्षिसे। शुभ कार्यासाठी लागणाऱ्या आहेराच्या साड्या, ब्लाउज पीस, टॉवेल टोपी, शूटिंग शर्टिंग होलसेल दरात। चंद्रप्रभा होलसेल टेक्सटाइल मार्केट, प्रधाने कॉम्प्लेक्स, नवीन बस स्टँड समोर, सदलगा। कबनूर रोडात विना परवाना गौण खणी चुतकणानं माती नेणाऱ्या डॉक्टरवर कारवाई होणार का? शासन आपल्या तरी उपक्रमात महसूल अधिकारी व्यस्त असल्याचे पाहून कबनूर ग्रामपंचायतीने प्रांत अधिकारी तहसीलदार यांची परवानगी न घेता शनिवारी कबनूर चंदूर रोडवरील ओढ्यावरील गौण खणीची माती उत्खनन केली होती। ओढ्यातील माती पाणंद रस्त्यावर टाकणे सुरू असताना यातील दोन ट्रॉली माती एका विद्यमान सदस्याचे पती डॉक्टर सुरेश अडके यांनी आपल्या बारमध्ये नेऊन टाकल्याची घटना घडली। दरम्यान ही गोष्ट समजताच कबनूर मंडल अधिकारी पंचनाम्यासाठी ओढ्याजवळ गेले असता उत्खननासाठी आणलेला जेसीपी व गौण खनिज वाहून नेण्यासाठी आणलेले दोन ट्रॅक्टर ट्रॉली तेथून नेहमीप्रमाणे गायब झाल्याचे दिसून आलं। मंडल अधिकारी यांनी डॉक्टर अडके यांच्या मालकीच्या बारसमोर दोन ट्रॉली गौण खनिज टाकल्याचे पाहिले व त्याचा पंचनामा केला। तसे डॉक्टर अडके यांनी आपण दोन ट्रॉली माती उपसरपंच सुनील काडाप्पा यांना विचारून नेल्याचे जबाबात सांगितले। दरम्यान सुनील काडाप्पा यांना विचारले असता त्यांनी उत्खननासाठी प्रांताधिकारी व तहसीलदार यांची परवानगी घेतली नाही, रॉयल्टी भरली नाही, तथापि ओढ्याच्या काठावरील रस्ता दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांनी माती व मुरुमाची मागणी केली होती, त्यास अनुसरून एका नेत्याच्या सांगण्यावरून जेसीपी भाड्याने घेऊन तो देण्यात आल्याचे सुनील काडाप्पा यांनी सांगितले। त्यामुळे बेकायदेशीर व विनापरवाना मुरुम माती काढल्याने तहसीलदार व प्रांताधिकारी ग्रामपंचायतीवर कारवाई करणार का? तसेच उत्खननासाठी वापरलेला जेसीपी ट्रॅक्टर अद्याप जप्त का करण्यात आला नाही? शिवाय डॉक्टरांनी माती नेल्याबद्दल त्यांच्यावर कोणती कारवाई होणार याकडे गावचं लक्ष लागून राहिलं आहे। तसेच त्यांची पत्नी ग्रामपंचायत सदस्य असल्याने त्यांच्यावरही अपात्रतेची कारवाई होईल असे जाणकारातून बोललं जात आहे। महानगर न्यूजसाठी अजित लटके, कबनूर।